दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पंढरपूर, बीड, बेळगावातील चिकोडी तसंच कोपरगाव आणि वर्ध्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एकसंबा भागात तर अतिवृष्टी झाली आहे, ज्यामुळे गावात शिरलेल्या पाण्यामुळे गाड्या देखील या ठिकाणी वाहून गेल्याचं चित्र बघायला मिळालं. तर अनेक गाड्या अर्ध्यापर्यंत बुडाल्या होत्या. 4 फुटांहून अधिक पाणी या ठिकाणी रस्त्यावर साचलं होतं. ही सगळी पावसाची दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर आता मान्सून जो आहे तो राज्यात सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांपासून पाऊस बरसतोय. तर मान्सूननं मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळी भागामध्येही प्रवेश केलाय. 2 दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार आहे, मात्र मुंबईला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सूनचं दरवर्षी मुंबईतून राज्यात आगमन होतं, पण यंदा मान्सून विदर्भ मार्गे राज्यात सक्रिय झाला. पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, नागपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, पुणे आणि सोलापूरमध्ये पावसाचं आगमन झालं. 2 दिवसात म्हणजेच मंगळवारपर्यंत मान्सून राज्य व्यापणार आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. माजलगाव तालुक्यात सर्वाधिक 28.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून फक्त ढगांची गर्दी होत होती, पण लातूर जिल्हा आणि नांदेडच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री चांगली सुरुवात केली. कोकण विभागासह उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. येवला तालुक्यात पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं. अमरावती जिल्ह्यात पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे काही घरांचं नुकसान झालं. सांगली जिल्ह्यातही मान्सूनचं आगमन झाल्यानं बळीराजा सुखावला. राज्यात मान्सूनची वेगानं वाटचाल आहे, मात्र मुंबईवर मान्सून अजून प्रसन्न झालेला नाही आहे. शहरात पाऊस पडावा यासाठी माटुंग्यातल्या श्री शंकर मठात पूजा करण्यात आली. दरवर्षी याच कालावधीत मुंबईत जोरदार पाऊस पडत असतो, पण यंदा मुंबईत सगळ्यांचे आकाशाकडे डोळे लागलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आता बातमी आहे उल्हासनगर मधून. भर रस्त्यात एक व्यापारी रस्त्यावर आडवा झाल्याचं इथे बघायला मिळालं. उल्हासनगर मध्ये घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. नेमकं काय झालं इथे बघूयात. व्यापाऱ्याचा रास्ता रोको, वन मॅन आर्मी आंदोलन. भर रस्त्यावर व्यापारी झाला आडवा. वाहनांची वर्दळ सुरू असताना हा व्यापारी कशाचीही पर्वा न करता रस्त्यामध्ये आडवा झालाय. रस्त्यावरून जाणारे वाहनधारक आणि पादचारी हा सर्व प्रकार पाहत होते. व्यापारी रस्त्यावर हे आंदोलन का करत असावा असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर त्याचं झालं असं की व्यापाऱ्याने नो पार्किंगमध्ये लावलेली त्याची गाडी टोईंग व्हॅननं उचलली. त्याचवेळी व्यापारी तिथे पोहोचला. पोलीस आणि टोईंग व्हॅनवरील कर्मचारी त्याची बाईक सोडत नव्हते, त्यामुळे व्यापाऱ्यानं आंदोलनाचाच पवित्रा घेतला. भर रस्त्यात व्यापाऱ्यानं टोईंग व्हॅनसमोर स्वतःला झोकून देत आंदोलन सुरू केलं. अखेर व्यापाऱ्याच्या या आंदोलनासमोर पोलिसांनाच नाईलाज झाला आणि पोलिसांनी व्यापाऱ्याची बाईक उतरवली आणि त्यानंतर हे आंदोलन यशस्वीपणे संपुष्टात आलं. उल्हासनगरहून गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेच परत.